प्रेरणादायी ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या विविध विषयांचे व्हिडिओज लाईक आणि शेअर करायला विसरू नका प्रदीप कदम ऑफिशियल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला प्रेस करा आणि बघा विविध विषयांचे नवनवीन व्हिडिओज आपल्या प्रत्येकासाठी घेऊन आलो आहे प्रेरणा प्रत्येकासाठी या विषयावर हा प्रेरणादायी संवाद प्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल बेलायकॉनला प्रेस करा प्रेरणा कशाला म्हणायचं प्रेरणाच्या अनेक व्याख्या तुम्ही वाचल्या असतील ऐकल्या असतील मी अभ्यास करताना अनेक विषयांचं चिंतन करत असताना महत्वाचं काय हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो अभ्यासाच्या माध्यमातून मिळालेला काही बोध असेल तो माझ्या नागरिकांना माझ्या बांधवांना आमच्या तरुणांना कसा देता येईल यावर माझा जास्तीत जास्त भर असतो म्हणून प्रेरणेच्या अनेक व्याख्या तुम्ही ऐकल्या असतील तुमच्याही मनात अनेक काही संकल्पना असतील काही कल्पना असतील प्रेरणाविषयी आणि ती पहिली आपण समजून घेतली पाहिजे मग आपल्याला युवक आणि प्रेरणा यांची सांगड घालताना नेमका काय करायला पाहिजे याच्यावर मला वाटतं महत्त्वाचं चिंतन करता येईल म्हणून प्रेरणा म्हणजे काय आणि ती प्रेरणा कुठे असते काय कु, तिचे स्रोत आहे तिचं उगमस्थान काय ती कशी मिळवायची ती कुठं असते ह्या सगळ्या नंतरचा विषय सर्वात अगोदर आम्हाला प्रेरणा म्हणजे काय हे समजून घेता आलं पाहिजे प्रेरणा म्हणजे काय तर प्रेरणा म्हणजे स्फूर्ती एखादं कार्य करण्यासाठी लागणारं बळ प्रेरणा म्हणजे चैतन्य स्किनर नावाचा संशोधक किंवा अभ्यासक असं म्हणतो माणसशास्त्र असं म्हणतो की प्रेरणा म्हणजे शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग मला वाटतं ही महत्वाची भूमिका किंवा व्याख्या आहे प्रेरणा म्हणजे मॅगडुल मॅकडूगल असं सांगतो की शारीरिक आणि मानसिक अवस्था कार्य करण्यासाठी प्रेरित करणारी भूमिका म्हणजे प्रेरणा असते बेनावड असं सांगतो एखादं लक्ष प्राप्त करण्यासाठी दिलं जाणारं उत्तेजन म्हणजे प्रेरणा असते तर मॅक्डोनाल्ड असं सांगतो व्यक्तीच्या अंतर्मनात होणारे परिवर्तन म्हणजे प्रेरणा असते या सगळ्यांच्या व्याख्या अत्यंत महत्वाच्या आहे आणि त्याचा विचारही आपण केला पाहिजे प्रेरणा म्हणजे चालना प्रेरणा म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्याला मा असलेलं साधन आपल्याला असलेलं माध्यम म्हणजे प्रेरणा प्रेरणा म्हणजे कोणतेही काम करण्यासाठी जे कारण असावं लागतं त्याला प्रेरणा म्हणतात मग प्रेरणेच्या अशा अनेक व्याख्या आहेत प्रेरणाच्या अशा अनेक संकल्पना आहेत प्रेरणाच्या असे अनेक विचार आहे आमच्या आयुष्यात प्रेरणा म्हणजे आम्ही काय संबोधित केलेलं आहे कशाला आम्ही प्रेरणा म्हणतोय कोणत्या गोष्टीला आम्हाला प्रेरणा म्हणून त्या गोष्टीचा विचार डोक्यात येतो आहे असा जर प्रश्न कधी पडलाच तर नक्की मला वाटतं याचं उत्तर शोधत असताना आम्हाला ती गोष्ट विचारात घेताना महत्त्वाचा भाग कोणताही लक्षात घेतला तर आमच्या लक्षात येईल की जर आमचे तरुण कपड्यावर भाळत असतील एखाद्याचं पेन आणि घड्याळ कसं आहे हे बघण्यासाठी जर अंतर कापून जात असतील इम्प्रुवमेंट नाही पण नुसत्या इम्पोर्टेड गाड्या बघण्यासाठी जर फिरत असतील तर मला वाटतं आमच्या तरुणांच्या डोक्यात काय विचार आहे आणि काय महत्त्वाचं आहे याचा मला वाटतं शोध घेतला पाहिजे आणि तो शोध घेऊन आजच्या तरुणांना नेमकं काय मार्गदर्शन करता येईल यावर विचार करत असताना आपली गरज काय याच्या मागे प्रेरणा दडली साधी गोष्ट आहे प्रेरणाचा स्रोत कुठं असतो तर आपल्या घरापासूनच त्याची सुरुवात होते कधीतरी विचार करून बघा की मला भूक लागली आहे मी स्वतःचं जेवण शोधण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो हालचाल करतो गरज ही या मागची प्रेरणा आहे भूक लागल्यावर जेवण शोधणं किंवा जेवण तयार करणं किंवा तयार असलेलं जेवण स्वतःपर्यंत घेणं ही जी गरज आहे या गरजेच्या माध्यमातूनच खरी प्रेरणा जागृत होते आणि मग घरापासून सुरुवात केली की जर माझी तहान माझी भूक माझं काम ही जर माझी गरज असेल तर मला त्या प्रेरणेची गरज का आहे आणि ती प्रेरणा कुठे आहे हे साधं गणित सापडतं आपल्या घरात सुरुवात होते आव आईपासून आई ही आपली सगळ्यात मोठी प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जिजाऊ साहेबांना आऊ साहेबांना महत्व दिलं याचं कारण असं आहे की ते म्हणतात माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी असणारी आणि माझी प्रेरणा असणारी माझी आई माझ्यासोबत होती म्हणून मी हे सगळं उभा करू शकलो ही सगळ्यात मोठी प्रेरणा आहे मग जर प्रेरणा आपल्या घरात आहे तर आपण आत्तापर्यंत प्रेरणा कुठे शोधत होतो प्रेरणा हो नावाच्या मुली किंवा एखादी तरुणी शोधणं ही महत्वाची भूमिका आम्हाला वाटत असेल पण प्रेरणा ही जर आपल्या जवळ आहेत प्रेरणा ही आपल्या जवळच्या माणसांमध्ये आहे प्रेरणा ही आपल्या जवळच्या घटकांमध्ये आहे प्रेरणेची साधनं आमच्याजवळ आहे प्रेरणेचे माध्यम आमच्याजवळ आहे तर मग आम्ही मागे का हा प्रश्न कधीतरी पडला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर कधीतरी आमच्या युवकांनी शोधलं पाहिजे या प्रश्नाचा आवाका लक्षात घेणं ही काळाची गरज आहे म्हणून आपल्या घरापासून जर आईवडील आपली जर प्रेरणा असतील तर आपण त्यांच्याकडून काय शिकलो आणि काय शिकायला पाहिजे कोणता विचार आपण घेतला पाहिजे मला वाटतं हे महत्त्वाचं आहे प्रेरणाची दुसरी भूमिका आहे चालक मी सुरुवातीला उदाहरण देत होतो जर मला भूक लागली आहे तर जेवण शोधण्याचा मी प्रयत्न करतो ती माझी गरज असते ते जेवण मी स्वतः शोधतो म्हणजे मी त्या ठिकाणी चालक असतो प्रेरणेचा दुसरा मुद्दा असतो चालक आणि मग मी जर चालक असेल तर मला उद्दीपन मला प्रोत्साहन कुठून मिळतं याच्यावर ते प्रेरणेचं कार्य अवलंबून असतं आणि प्रेरक कसा आहे एखादं उद्दिष्ट ठरवून आपण मार्ग मार्गस्थ होत असतो त्या मार्गाने चालत असतो त्याला प्रेरक असे म्हणतात आणि म्हणून प्रेरणेचे प्रकार आहेत ते कधीतरी लक्षात घेतले की आपल्या लक्षात येईल आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा आंतरिक प्रेरणेचा विचार जर आम्ही कधी केला तर आमच्या आज साने गुरुजींचा खरं तर दिन आहे आंतरिक प्रेरणा काय असते याचं ते एक आदर्श उदाहरण आहे अशा अनेक उदाहरणं आपण बघणार आहोत त्याचा विचार करणार आहोत पण आंतरिक प्रेरणा जर आपल्या जवळ आहे तर बाहेर की आपण का शोधतो हा मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आंतरिक प्रेरणा आपल्या जन्मजात असते आंतरिक प्रेरणा आपल्या आत असते आंतरिक प्रेरणा आपल्याला सतत काहीतरी करायला भाग पडत असते आजूबाजूला घडणारी यशस्वी दडपडणारी माणसं जेव्हा आपण बघतो तेव्हा आपली अंतरप्रेरणा जागृत होते की त्यानं हे केलंय आपण का करू नये हा विचार जेव्हा आपल्या डोक्यात येतो तेव्हा ती आंतरिक प्रेरणा असते ध्यास हा आपला श्वास होतो तेव्हा आंतरिक प्रेरणा काम करत असते आणि म्हणून आंतरिक प्रेरणेच्या वाटे वाटा आपल्याला खुणावत असतात पण त्या वाटेवर चालण्याचं चा धाडस आपलं झालं पाहिजे आणि ते आपण केलं पाहिजे हे आपल्याला जर होत नसेल तर प्रेरणा आपली कुठंतरी कमी पडते आहे आपण वैचारिकदृष्ट्या कमी पडतोय आपली इच्छाशक्ती कमी पडते आहे आपलं धाडस कमी पडताय असा त्यातून अर्थ निघतो आणि मग आपल्याला खरं हे लक्षात येतं कधीतरी बाह्य प्रेरणा काम करत असते साधी गोष्ट एखाद्या माणसाला बक्षीस दिलं पुरस्कार दिला की तो जोमाने कामाला लागतो हे आपल्याला माहिती आहे बक्षीस पुरस्कार ह्या बाह्य प्रेरणा आहे एखाद्याचं कौतुक करणं एखाद्याची प्रशंसा करणं हीसुद्धा बाह्य प्रेरणा आहे एखाद्याला शिक्षा करणं शिक्षा होऊ नये म्हणून मी काम करतो मार बसू नये म्हणून मी अभ्यास करतो मला दंड पडू नये म्हणून मी नियम पाळतो हीसुद्धा प्रेरणेची बाह्य प्रेरणेची उदाहरणं आहेत आणि दुसरी गोष्ट एखाद्याची निंदा आपल्याला ऐकावी लागते ती निंदा ऐकली की आपल्यात बदल होतो एखादा माणूस आपला अपमान करतो आणि अपमानातून आपण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतो ही सुद्धा बाह्य प्रेरणा असते म्हणून बाह्य प्रेरणेची चावी आपण जशी देतो तशी आपली गाडी वेगानं धावत असते आणि तो वेग आपल्या विचारावर अवलंबून असतो आपल्या कृतीवर अवलंबून असतो म्हणून प्रेरणा महत्वाची आहे आणि विचार करत असताना या सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे अलीकडचा तरुण विचार करत नाही ही सर्वात मोठी अडचण आहे विचार विचार केला तर तो ध्यासाचा ध्येयाचा करत नाही तो सामाजिक आजूबाजूला ज्या छोट्या काही घटना बघत असतो त्याच्यावर विचार करतो आणि त्याच्यामध्ये अडकून बसतो आणि म्हणून आजच्या युवकाला इच्छित ध्येय प्राप्त होताना दिसत नाही किंवा त्या ध्येयापर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या कमी दिसते आहे आणि